सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलं शाळेतून आले आणि काहीतरी गरमागरम खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही सहज बनवून देऊ शकता. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा. रवा जाड बारीक कोणचाही घेऊ शकता. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 ते 2 लाल मिरच्या, जाडसर चिरलेला 1 कांदा. त्यामध्ये आता रताळ्याचं सीझन आहे तर 2-4 पोळी मी रताळ्याच्या टाकलेल्या आहेत. जर रताळं घरात नसेल, बटाटा घरात असेल तर बटाट्याचे सालं काढून धुवून चिरून घाला. अर्धी वाटी दही आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने खूप झटपट असं हे वाटण बनून तयार होते. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि थोडासा हाताने खुडून कढीपत्ता टाकायचा आहे. अर्धा चम्मच जिरं आणि 1/2 चम्मच ओवा टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि छानही मिक्स करायचं आहे. जर बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी टाका, पण अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये थोडासा इनो, जर इनो घरात असेल तर इनो टाका आणि इनो जर घरात नसेल, खायचा सोडा घरात असेल तर खायचा सोडा टाकून द्या 1/2 चम्मच. छान असं मिक्स करायचं तर या ठिकाणी बॅटर हे तयार आहे. गॅसवर पॅन ठेवला, त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चारी बाजूला पसरायचं आणि त्यावर 1 ते 1.5 पळी बॅटर टाकून घ्यायचं आणि हलकंसं पसरून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर असलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने. आता गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम ठेवायची, त्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक ते मीडियम गॅसवर वरची सरफेस सुकेपर्यंत होऊ द्यायचं आहे. त्याला छान अशी जाळी पण येते आणि खूप छान असं फुलतेसुद्धा. हे पहा अशा पद्धतीने. त्यावरही थोडंसं तेल टाकून घेतलं, या ठिकाणी तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता अलगद हे उलथून घ्यायचं आहे. आता रताळं गोडसर राहते त्यामुळे याला कलरसुद्धा खूप सुरेख येतो. त्यावरही तेल टाकून घेतलं, उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त असं हे भाजून घ्यायचं आहे. खूप झटपट खाण्यासाठी खूपच खमंग अशी ही रेसिपी बनून तयार होते. हे पहा, अशाच पद्धतीने सगळं मी या ठिकाणी बनवून घेणार आहे. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या सायंकाळच्या केव्हाही ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता. गरम असल्यावरही छान लागेल आणि थंड झाल्यानंतर सुद्धा अजून छान लागेल. दिसायला तर खूप मस्त दिसत आहे, त्याही पेक्षा खाण्यासाठी खूपच खमंग चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार झालेली आहे. तर आतमध्ये सुद्धा पहा, छान अशी त्याला जाळी आलेली आणि खूप छान असं हे फुललेलं सुद्धा आहे. आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा, आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.